आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या सुधारित कृषी कायदे लागू झाल्यानंतर सरकारतर्फे किमान हमी भावावर विक्रमी शेतमाल खरेदी आगामी दोन वर्षात देश टोल नाकेमुक्त होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही नागपुरात द्विदिवसीय वाईल्ड कॉन परिषदेचं आयोजन आणि देशात कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यावर सुधारित कृषी कायदे लागू झाल्यानंतर किमान हमीभावावर सरकारनं विक्रमी शेतमाल खरेदी केल्याचं केंद्रीय कृषीमंत्री सिंह तोमर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात तोमर यांनी अशा खरेदी केंद्राची संख्या वाढवत असल्याचं सांगितलं आहे गेल्या काही दिवसात अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी आपली भेट घेऊन कृषी सुधारणांचं स्वागत केलं असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळं भारतीय कृषी क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाईल तसंच शेतकरी स्वतंत्र आणि सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास याद्वारे कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे एकीकडे या नव्या कायद्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात ते दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असंही कृषीमंत्री तोमर यांनी पत्रात म्हटलं आहे देशात कांद्याचे वाढते दर बघता त्यावर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीनं आयात कांद्यांवर लादलेल्या काही अटी आणि निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत त्यानुसार देशातल्या बंदरावर बाहेरून आयात करण्यात आलेला कांदा देशातल्या बाजारात पाठवण्यापूर्वी दोन हजार तीनच्या कायद्यानुसार कांदा स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण प्रमाणपत्र घेणं अनिवार्य आहे मात्र ही अट आता एकतीस जानेवारीपर्यंत शिथिल करण्यात आली आहे सध्या आयात कांदा स्वच्छ आणि कीडमुक्त आहे की नाही याची तपासणी तिथले अधिकारी करणार असून त्यानंतरच देशांतर्गत बाजारात हा आयात कायदा पाठवायची परवानगी देण्यात येणार आहे कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंड अई आणि बोंड चढ अई सारख्या रोगांमुळे अनेकदा अडचणीत येतो या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्र यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन करावं अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यात विधानभवनात कापूस बियाणे संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते मराठवाडा विदर्भ या भागात कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं कापसावर गुलाबी बोंड ऐसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात त्यामुळं भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आधारित कापूस पीक पद्धतीचा अभ्यास करून कृषी विद्यापीठानं याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन करावं आणि विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सुचवाव्यात असं म्हणालेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा बियाण्यांच्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देशही पटोले यांनी यावेळी दिलेत कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू पावलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या विविध पदावरील आणखी चार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे या यासंदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला असून या यासंबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना ता तातडीनं मदत देण्याबाबत सूचना देण्यात आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आहेत अशा प्रकारे संसर्ग झाल्यानं मृत्यू पावलेल्या बावीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना आतापर्यंत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं सर्वच क्षेत्रातल्या उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून या क्षेत्रात गुंतवणूक करणं महत्वाचं आहे केवळ सरकारी निधीतून सर्व सुविधा उपलब्ध होणं शक्य नसून लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं कलिएसोमच्या स्थापना समारंभात काल बोलत होते देशात पथकर नाक्यांवर लांब रांगा लागू नयेत आणि वाहतुकीची कोंडी न होता ती अखंड सुरू राहावी यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएस आधारित पथकर संकलन करण्याचं निश्चित केलं असून सरकारनं या यंत्रणेला मान्यता दिली आहे यामुळं आगामी दोन वर्षात भारत टोल नाकेमुक्त होईल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस बावीसकरिता नवीन महाविद्यालय अभ्यास पाठ्यक्रम विषय विद्याशाखा अतिरिक्त तुकड्यांकरिता अर्ज मागविण्याबाबत जाहिरात प्रकाशित झाली असून अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार वीस कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असं विद्यापीठाच्या वतीनं कळविण्यात येत आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरच्या बातम्या आता कुठेही आणि केव्हाही ऐकता येतील यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ताज्या घडामोडींसाठी अॅट दि रेट न्यूज अंडरस्कोअर नागपूर या आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा महाराष्ट्र वनविभाग वनविकास विकास महामंडळ आणि महाराष्ट्र मत्स्य आणि पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान आयोजित दोन दिवसीय वाईल्ड कॉन दोन हजार वीस या ऑनलाईन परिषदेचं नागप्रात आज राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आभासी माध्यमाद्वारे बोलताना ते म्हणाले राज्यात त्रेसष्ट हजार चौरस किलोमीटर वनाचं क्षेत्र असून एक हजार तेवीस प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त वावर आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धोरणे वन विकासासाठी राबविली जात असून नुकतीच राज्यातील दहा जागांना अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे वन्यजीव बचाव केंद्र गोरेवाडा नागपूर हे वन्यजीव मानवी संघर्षात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली वन्यजीव संघर्षात जखमी प्राण्यांसाठी पशुवैद्यकीय मदत वेळेवर पोहोचविणं गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गावर पर्यावरणस्नेही भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत निर्माणाधीन बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामध्ये या सुरक्षतेतेचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट कलिभक्षी प्राण्यांना चारा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनानं पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत वन्यप्राणी बचाव पथके तात्पुरती बचाव केंद्र सुद्धा स्थापन करण्यात शासन प्रयत्नशील असल्याचं राठोड यांनी यावेळी सांगितलं वन्यजीवांसाठी तात्पुरती उपचार केंद्रे तातडीनं बनवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली वन्यजीवांना वैद्यकीय वे उपचार मिळावा याकरिता येणाऱ्या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी पदे भरणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या दोन दिवसीय आभासी परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र होणार असून सुमारे एक हजार प्रतिनिधींचा सहभाग यात राहणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्स चॅलेंज दोन हजार एकवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील एक हजार विद्यार्थी शंभर उपग्रह तयार करणार आहेत हे उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक आशिया आणि भारत स्तरावरचा विक्रम ठरणार आहे अशी माहिती या फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली पाचवी ते आठवी नववी ते बारावी आणि डिप्लोमा बीएससी इंजिनिअरिंग असे विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले आहेत दहाच्या समूहानं विद्यार्थी पंचवीस ते ऐंशी ग्रॅम इतक्या जगातील सर्वात कमी वजनाचे शंभर उपग्रह तयार करतील हे उपग्रह पस्तीस हजार अडतीस हजार मीटर उंचीवर हाय अल्टिट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता रामेश्वरम येथून एकाच वेळी प्रक्षेपित केले जातील त्या त्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी अठरा ते बावीस जानेवारी दरम्यान डॉक्टर विशाल लिचडे यांच्या सॉफ्ट सेन्स टेक्नोसर्व इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर नागरिक सहकारी बँकेच्यावर टेम्पल बजार रोड सीताबर्डी नागपूर इथं प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचे चालू वर्षात आतापर्यंत तब्बल पाचशे सोळा रुग्णांची नोंद झाली आहे पावसाळ्यानंतर सात रोग उद्भवण्याची शक्यता आरोग्य विभागानं आधीच व्यक्त केली होती आता मात्र डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते डासांची उत्पत्ती आणि वाढीस पोषक वातावरण असल्यानं सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते डिसेंबरमध्ये तापमानात घट झाल्यानं डासांचा प्रादुर्भाव कमी होत जातो तसा डेंग्यूचा प्रसारही थांबतो राज्यात बारा आणि तेरा डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याला उमेदवार आणि उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळं या मेळाव्याचा कार्यक्रम आता वीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे कवी पत्रकार कथाकार नट आणि समीक्षक या पंचरंगी भूमिका आपल्या आयुष्यात करणारे माधव कृष्ण पारधी यांनी एकोणीसशे पन्नास ते पासष्ट दरम्यान दिल्ली आकाशवाणीत वृत्तसंपादक म्हणून काम केलं पारधी यांच्या वयाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी आज एकशे एकव्या वर्षात पदार्पण या आहानिमित्त त्यांना अनेक क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत गानवर्धनचे धर्माधिकारी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगे पत्रकार अरुण खोरे विकास वाळूंसकर गिरीश बापट यांनी पारधी यांना खास फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत आकाशवाणी पुणे केंद्रानेही आज पारधी यांचा दूरदृश्य प्रणालीमार्फत मेळावा आयोजित करून सत्कार केला एकोणीश मध्ये पुण्याच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातून ते निवृत्त झालेत पत्रसूचना कार्यालय तसंच प्रकाशन विभागात त्यांनी एकोणीश पासष्ट एकोणीशात्तर दिल्लीत काम केलेलं आहेत देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के इतकं झालं आहे काल दिवसभरात तीस हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले असून देशात आतापर्यंत पंच्याण्णव लाख वीस हजार रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत काल नव्या बावीस नौ हजार आठशे एकोणनव्वद रुग्णांची नोंद झाली तर तीनशे अडतीस रुग्णांचा मृत्यू झाला यामुळे एकूण रुग्णसंख्या नव्याण्णव लाख एकोणऐंशी हजार सत्तेचाळीस झाली आहे देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणनव्वद रुग्णांचा मृत्यू झाला आहे सध्या जवळपास तीन लाख तेरा हजार रुग्णांवर उपचार सुरू असून काल अकरा लाख तेरा हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या देशभरात आतापर्यंत पंधरा कोटी एकोणऐंशी लाख पाच हजार दोनशे चाळीस चाचण्या करण्यात आल्याचं चा। भारतीय वैद्यकीय संशोधन सांगितलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सुधारित कृषी कायदे लागू झाल्यानंतर सरकारतर्फे किमान हमीभावावर विक्रमी शेतमाल खरेदी आगामी दोन वर्षात देश टोल मुक्त होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही नागपुरात द्विदिवसीय वाईल्ड परिषदेचं आयोजन आणि देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यावर याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार